आणि ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्यास एसीबी चौकशी होती अलिबागमधल्या एसीबीच्या कार्यालयात राजन साळवींची चौकशी केली जाईल आणि अलिबाग एसीबी कार्यालयाबाहेर राजन साळवींनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे अमोल मोरे आपल्याला अधिक माहिती देतात अमूल कोणत्या संदर्भात ही चौकशी होते आणि शक्ती प्रदर्शन कसं केलं जात आहे ज्ञानदा राजन साळवी माग साधारण महिन्याबरोबर त्यांना नोटीस आली होती आणि त्यानंतर राजन साळवी आता अलिबागच्या ए सी बी कार्यालयात हजर होत आहेत कार्यकर्त्यांसोबत ते इथे आहेत काल रात्री आलेले आहेत आणि मुख्य गोष्ट अशी आहे की खास मातुशीवरून निरोप आल्यानंतर त्यांच्यासाठी रत्नगिरीतून कार्यकर्ते तर आलेच आहेत पण मुंबईतले कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत मी राजन साळवींशी बोलणार आहे स्वतः आता सर एसीबीची नोटीस आली आता कशा प्रकारची कागदपत्रांची पूर्तता किंवा सहकार्य केलं जाणार आहे ए सी बीची नोटीस खरं म्हणजे मला यायलाच नाही पाहिजे होती एक सामान्य शिवसैनिक म्हणून रत्नागिरी शहरामध्ये कामाला सुरुवात केली नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि सर्वांच्या आशीर्वादाने तिसरी टर्म आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय राजन सहावी काय आहे हे संपूर्ण आमच्या जिल्ह्याला माहिती आहे जिल्ह्याच्यामधून शिवसेनेला माहिती आहे आणि वंदनीय प्रमुखांचा आशीर्वाद मला लाभल्यामुळे मी निश्चितपणे असा भक्कम आहे आणि त्यांनी शिकवण दिलेली आहे रडायचं नाही लढायचं त्या पद्धतीने आम्ही आता सामोरे चौकशीला आलेले आहोत तुम्ही असं म्हटलं की चौक नोटीस येताच कामा नाही होते राजकीय हेतूने प्रेरित आहे असं तुमचं म्हणणं टक्के मी कालही सांगितलं राज्य शासनाच्या अधिपत्याखाली काम करणारं हे अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस आहे ती अशीच नोटीस निघत नाही ना नोटीस निघणं हे दुर्दैवजी बाबा पण निघाली त्याला आम्ही घाबरत नाही समाजाची ताकद आमच्यामध्ये नक्की आहे आणि माझ्या पाठीशी असंख्य लाखो शिवसैनिकांचा आशीर्वाद आहे म्हणून मला निश्चितपणे काही काळजी नाही साधारण अकरा वाजेपर्यंत राजन साळवी जे आहेत ते एसीबी कार्यालयामध्ये आता हजर होतील आणि त्यानंतर ही जी चौकशी आहे ती किती वेळ चालते हे देखील आपल्याला पाहावं लागेल काही कागदपत्र जे आहेत ते देखील राजन साळवी आता त्यांच्यासोबत घेऊन आलेले आहेत नंदा धन्यवाद अमोल ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट